कोथी टाइम्स न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया दिवसभरातील ताज्या घडामुळे शिरो तालुक्यातील रस्त्यांसाठी एक कोटी नव्वद लाखाचा निधी मंजूर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसंपर्क कार्यालयानं दिली माहिती मार्च मध्ये सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिरो तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला होता परंतु यातील काही रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर झाले यामुळे मंजूर झालेल्या रस्त्यांच्या जागी नवीन रस्ते सुचवावेत व त्याबाबतचा नवीन प्रस्ताव सादर करावा अशा सूचना संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसंपर्क कार्यालयाच्या वतीनं मे तेवीस रोजी नव्यान कार्यालयाकडे सादर केला होता यावर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी तातडीनं कार्यवाही होण्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते त्यामुळे नव्यानं पाठवलेल्या या प्रस्तावातील रस्त्यांसाठी एक कोटी नव्वद लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसंपर्क का कार्यालयानं दिली आहे नव्यानं मंजूर झालेल्या या निधीमधून कोथळी चुडाप्पा मळा ते नदी पानवठा रस्ता सुधारणा करणे कामासाठी पन्नास लाख रुपये शिर्टी ते घाडवाल घलवाड ग्रामीण मार्ग पंधरा सुधारणा करणे या कामासाठी चाळीस लाख रुपये प्रजिमा बत्तीस पासून नवे दानवाड ते दड्डी रस्ता ग्रामा एकशे चव्वेचाळीस ची सुधारणा करणे यासाठी साठ लाख रुपये तसेच जुगळू राज्यहद्दीपासून आलास बुगनाळ औरवाड रस्ता इजिमा सेहेचाळीस ची सुधारणा करणे यासाठी चाळीस लाख रुपये असा एकूण एक कोटी नव्वद लाखाचा निधी मंजूर झाल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसंपर्क कार्यालयानं शिरो तालुक्यातील महत्वाचे रस्ते मजबूत व्हावेत अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी होती तालुक्यातील महत या महत्वाच्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा